नमस्कार, मी डी टी आंबे गावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. तळा शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाणीपुरवठा प्रकल्पाचं भूमिपूजन होणार असून या सोहळ्यासाठी तळा तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आमदार अनिकेत तटकरे आणि उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी आवाहन केलं आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान तळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता गोम वेदक शाळेसमोरील मैदान तळा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे असणार आहेत. या प्रसंगी महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत शेठ गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, आमदार निरंजन डावखरे यांसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीजेपी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे तळा शहरात बॅनर लावले आहेत. हा भूमिपूजन सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तळा नगरपंचायतीचे नगरसेवक आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत. या भूमिपूजन सोहळ्यासाठी तळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आमदार अनिकेत तटकरे आणि तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी आवाहन केलं आहे. तळा शहराच्या एक महत्वपूर्ण गोष्टीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे शहरामध्ये आहेत. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत जवळपास 14 कोटी रुपये खर्च करून तळावासियांची तहान भागवण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होतं. त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम दादांच्या उपस्थितीमध्ये माननीय खासदार तटकरे साहेब, माननीय पालकमंत्री उदयजी सामंत, माननीय मंत्री आदित्य तटकरे आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लागावी अशीच नम्रतेची विनंती. तळा नगरपंचायतीच्या पाणी योजनेच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उद्या दिनांक 17/2024 राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, पालकमंत्री उदयजी सामंत, लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय मंत्री आदित्यताई तटकरे, विधान परिषद सदस्य अनिकेत भाई, भरत शेठ गोगावले आमदार, भरत शेठ गोगावले, निरंजनजी डावखरे आमदार, ही सर्व मंडळी तळ्याच्या पाणी योजनेच्या निमित्ताने उद्या आपल्या तळा नगरीमध्ये येत आहेत. मी ह्या योजनेच्या निमित्ताने सर्व नागरिकांना विनंती करतो की मोठ्या संख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि आपल्याला त्यांनी ही जी योजना दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी संपूर्ण तळा तालुक्यातील, तळा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमासाठी यावं की जेणेकरून आपल्या तळ्याचा पाण्याचा जो प्रश्न होता तो ह्या निमित्ताने सुटतो आहे आणि आपण सर्वजण नक्की त्या निमित्ताने याल. हा कार्यक्रम सर्व मिळून आम्ही सर्वजण एकत्र करीत आहोत असं मी आपल्यास आवाहन करतो. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.